नमस्कार, मी आशिष पवार। नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। तीर्थक्षेत्र माहुरात चालू वर्षात होणार पहिल्या टप्प्यातील 78 कोटीची कामे। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सर्व विभागासोबत आढावा बैठक। अंदाजपत्रके त्वरित सादर करण्याचे आदेश। वसमत शहरातील श्रीमद योगानंद स्वामी प्राथमिक शाळेची मान्यता होणार रद्द। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याबद्दल केलेल्या विवादास्पद बयानानंतर आज नांदेडमध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्यांच्या पुतळ्याचे दहन शेतकरी पुतळा रोडा नाका येथे करण्यात आले। यावेळी आमदार डी पी सावंत, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। प्रदेशाध्यक्षांनी जे शेतकऱ्यांच्या विरोधात व शेतकऱ्याबाबत जे अतिशय शेलकी भाषेमध्ये उल्लेख केला त्याचा निषेध आज काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रातर्फे आज नांदेडमध्ये सुद्धा आम्ही प्रचंड सगळे काँग्रेसचे कार्यकर्ता मिळून त्यांचा निषेध आम्ही आज इथं केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून गेल्या ते बी जे पीचं राज्य आल्यापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही भांडतो आहोत। काँग्रेस पक्ष भांडतावर आमचे नेते भांडत आहे। शेतकऱ्याला दिलासा द्यायचं तर लांब राहिलं, परंतु शेतकऱ्याचा साधा सन्मानसुद्धा हे लोक करू शकत नाही। ते खरोखरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि याचं उत्तर हे शेतकरीच देतील अशा प्रकारे यांना उत्तर द्यायचं। आज तुरीमुळे शेतकरी नागावला गेलेला आहे। शेतकऱ्याची तूर घ्यायचं तर लांबच राहिलं, परंतु त्यांना शेलकी भाषेत संबोधलं की आपण घ्यायला आम्हाला बोलायलासुद्धा लाज वाटते अशा गोष्टी त्या रेकॉर्डवर बोलताय हे अतिशय खेदाची बाज आहे। हा सत्तेचा माज आहे, हा माज शेतकरी उतरवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आज त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे आणि आमचा निषेध व्यक्त केलेला। राजीनामा वगैरे मागला आता तो पक्षाचा आमचा राजीनामा राहणारच आहे। राजकारणातून मुक्ती घ्यावी ही आमची मागणी आहे, कारण जो शेतकऱ्याचा सन्मान करू शकत नाही महाराष्ट्रात त्याने राजकारणात राहण्याचा सुद्धा त्यांना अधिकार। जर बाहेरून आपण 8 घंटा जातो त्यांना 12-12, 13-13 घंटे का लागतात? त्याच्यामुळे जेणेक हे वेळापत्रक तयार केलेलं आहे, हे वेळापत्रक जे आहे ते ट्रॅव्हल झालेले वेळापत्रक आहे, त्यामुळे जी CBI चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। पश्चिम गोवा रस्त्यावर एक आम्ही आरोपीकरता एक मागणी केलेली आहे। नंतर पुन्हा देवगिरी एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 किंवा 4 लावण्यात यावी अशी पण मागणी केलेली आहे। एक्स्ट्रा डबल ट्रॅकची मागणी केली आहे। आम्ही जवळपास परभणीपर्यंत झालेले परभणी ते मनमाड आणि मुदखेड ते सिकिंदराबादपर्यंत डबल ट्रॅक करण्यात अशी मागणी केलेली आहे। बाकीच्या इतर भरपूर मागण्या ज्या आहेत अशोकराव चव्हाण साहेब आता GM मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये करणार आहेत। प्रमुख मागणी आम्ही CBI चौकशी करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि आत्ता जे सांगितलं सावंत साहेबांनी दानवेबद्दल, दानवेंचा आम्ही निषेध केला। आता कलेक्टरला आम्ही निवेदन द्यायला चाललो आणि आम्ही त्यांना सांगितलं की दानवेंनी शेतकऱ्यांना साला म्हणला जेव्हा ते अध्यक्ष एवढा चांगला शब्द ते वापरतात त्याच्यामुळे त्यांना ती पदवी दान केली, साले दानवा म्हणून पदवी दान करावी असं निवेदन आम्ही कलेक्टर द्यायला चाललो। राज्य शासनाने मंजूर केलेल्या 216.86 कोटी आराखड्यातून चालू वर्षात पहिल्या टप्प्यातील 78 कोटी रुपयातून तीर्थक्षेत्र माहूरचा विकास होणार आहे। रेणुकादेवी, दत्त मंदिर, देवदेवेश्वर, सोनापीर दर्गा, शेख फरीद दर्गा, मारुतू तीर्थ परिसरात जलद गतीने कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित आराखडे सादर करावे। या कामी गय केल्यास अथवा निधी परत केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा तन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला आहे। काल शुक्रवारी तहसील कार्यालयात माहूर विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागा प्रमुखांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी SS राठोड, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती। राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर सह इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत तीर्थक्षेत्र माहूर विकासापासून वंचित होते, मात्र गत 2 वर्षाच्या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेणुकादेवी ते शेख फरीद वज्रा या रस्त्यासाठी 29 कोटी व 16 कोटीच्या वळण रस्त्याला मंजुरी दिली होती।
येईल. सदरचे काम प्रगतीपथावर असून 32,50,00,000 रोपवे काम सुरू होणार आहे. त्यातच भर म्हणून राज्य शासनाने 31 मार्च 2017 रोजी 216,80,00,000 माहूर विकास आराखडा मंजूर केला. हा निधी 3 टप्प्यात मिळणार असून पहिल्या टप्प्यातील 78 कोटीतून 31 मार्च 2018 पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी कालच्या बैठकीत संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावले. रेणुकादेवी गडाच्या विकासाला अडसर ठरणाऱ्या वन विभागाच्या 4.90 हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव नागपूरला पाठवण्यात आल्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परिवारासह रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानाच्या वतीने तहसीलदार तथा संस्थानाचे कोषाध्यक्ष देशर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, समीर भोपी, आशिष जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानाचे उपाध्यक्ष रमाकांत खरात यांनी त्यांचा सत्कार केला. माहूरहून विलास आडेसह सर्पराज दोसानी, नमस्कार महाराष्ट्र, नांदेड. वसमत शहरातील शास्त्रीनगर ते श्रीमंत योगानंद स्वामी प्राथमिक विद्यालयाची शाळा असून या शाळेमुळे येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासोबत मैदानी खेळ खेळांसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे, पण या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कोणतेही मैदान उपलब्ध नाही. सदरील शाळेच्या जागेवर शाळेने अनधिकृत वाढीव बांधकाम केलेले आहे. सदरील शाळेने बांधकाम FSI नुसार न करता जास्तीचे FSI चे बांधकाम केलेले आहे. मजूर बांधकाम परवानगीनुसार निवासी बांधकाम नसून वाढीव बांधकाम केलेले आहे. यातील तळमजला व पहिला व दुसरा मजला RCC बांधकाम, हे बांधकाम समोरील बाजूस असलेल्या 9 मीटर DP रोडवर 7 मीटरपर्यंत अतिक्रमण केले आहे. याबाबत वसमत नगर परिषदेने संबंधित शाळेला नोटीस देऊन 30 दिवसात सदरील अतिक्रमण स्वतः हटविण्यास यावे अशी बजावली होती, कळविण्यात आले होते. अन्यथा नगर परिषद हे अतिक्रमण काढून जागा मोकळी करेल अशी नोटीस दिली आहे, पण शाळेने हे अतिक्रमण काढलेले नाही. यामुळे या शाळेवर कधी बुलडोझर चालू शकते? तर दुसरीकडे या शाळेच्या अनागोंदी कारभार असल्यामुळे याबाबतच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वसमत यांनी तपासणी करून अहवाल पाठवला होता. सदर शाळा ही अनधिकृत अतिक्रमित असल्याचे संबंधित तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाळेची विचारणा केली असता शाळेमार्फत कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सदरील शाळेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबत शिक्षणाधिकारी श्री थोरात यांनी माननीय उपसंचालक यांना अहवाल पाठवलेला आहे. यावर उपसंचालक नगर परिषद काय कारवाई करेल हे पाहावे लागेल. यामुळे पण जूनमध्ये शाळा सुरू होणार आहे. जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतली व शाळेची मान्यता रद्द करण्यात आली किंवा अनधिकृत वाढीव बांधकाम जर नगर परिषदेने पाडले तर यासाठी जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे. यामुळे पालकांनी या शाळेत प्रवेश घेऊ नये व प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सर्वस्वी पालक जबाबदार राहतील, असे आवाहन शास्त्री नगर येथे गृहनिर्माण संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. यापूर्वी या शाळेची चौकशी झाली, वरिष्ठ कार्यालयाला अहवाल कळवलेला आहे आणि त्यामुळं नगरपालिकेचा तो समजा रोल आहे की मध्ये बांधकाम पाडावं की काय करतो, आणि त्या शाळेबद्दलचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे देण्यात आला. वसमतहून हरिनाम सिंग चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. त्याला लिहिता येत नाही सगळे तसं काय काय लिहायला बघा.